सरकारनं कांद्यासंदर्भात योग्य धोरण ठरवावं कांद्याला योग्य हमीभाव मिळवून द्यावा त्याचबरोबर कांद्याला वस्तूमधून वगळावा अशी मागणी सदाभाऊ खोतांनी केली आहे एकोणीसशे ब्याऐंशी नंतर आयोजन करण्यात आलं यावेळेला सदाभाऊ खोत बोलत होते कधी आयात बंदी कधी निर्यात बंदी कधी आवक मागणीपेक्षा जास्त झाली कधी गारपीट कधी अतिवृष्टी अशा अनेक संकटाला कांदा उत्पादक शेतकरी खऱ्या अर्थानं सामोरे जात आहे आणि त्याला म्हणावी अशी मदत किंवा संरक्षण मिळत नाही ऊस या पिकाला राजाश्रय मिळाला परंतु कांदा किंवा इतर पिकांना मात्र राजा आश्रय मिळाला नाही आणि त्याचा परिणाम की कापूस उत्पादक असेल नाही तर कांदा उत्पादक असेल यांच्या आत्महत्या ह्या मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेल्या आहेत आणि या म्हणून या, या परिषदेच्या माध्यमातून कांदा उत्पादकाचं एक दीर्घकालीन धोरण राज्य आणि केंद्रानं तयार करावं ही भूमिका आमची असणार आहे